पॅनसिया हॉस्पिटल जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं निसंतान महिलांना आई होण्याची सुवर्ण संधी। पॅनसिया हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर घेऊन येत आहे मोफत वंदत्व निवारण व चिकित्सा शिबिर 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान। या शिबिरात सहभागी होणाऱ्या दाम्पत्यांना मिळेल मोफत सल्ला, सोनोग्राफी तसेच रक्त चाचण्यांवर 50% पर्यंतचा डिस्काउंट। स्क्रीनवरील नंबरवर आताच नाव नोंदणी करा व भेट द्या डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनसिया हॉस्पिटल येवला व नाशिक येथे। भाजपने महाराष्ट्रातील 27वी छगन भुजबळ यांचे वक्तव्य। पालकमंत्री छगन भुजबळ आज निफाड तालुक्यातील लासलगाव येथे एका खासगी कार्यक्रम प्रसंगी आले असता यावेळी भुजबळ म्हणाले की महाविकास आघाडीची सत्ता ही 5 वर्ष टिकणार असून पुढेही आम्ही एकत्र लढल्यास भाजपने महाराष्ट्राची सत्ता विसरावी असे यावेळी भुजबळ म्हणाले। पालकमंत्री छगन भुजबळ आज विंचूर येथे कार्यक्रम प्रसंगी आले असता यावेळी पत्रकारांनी विचारले की केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे, महाविकास आघाडीमध्ये काही आमदार नाराज आहेत का? यावर भुजबळ म्हणाले की हे सरकार 5 वर्ष उद्धव ठाकरे, अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सोनिया गांधी, पवार साहेब यांचे महाविकास आघाडीचे सरकार निश्चितपणे 5 वर्ष टिकणार असून 5 वर्षानंतर हे 3 पक्ष एकत्रित लढले तर भाजपने महाराष्ट्रातील सत्ता विसरायला हरकत नाही असे भुजबळ म्हणाले। बघा हे सरकार जे आहे 5 वर्ष उद्धव ठाकरे, अजितदादा पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण म्हणजे सोनिया गांधी, पवारसाहेब आणि उद्धवजी यांचं हे सरकार निश्चितपणे 5 वर्ष टिकणार म्हणजे टिकणार, आणि 5 वर्षानंतरसुद्धा हे 3 पक्ष एकत्रित लढले तर मला असं वाटतं की भाजपने महाराष्ट्रातली सत्ता विसरायला हरकत नाही। आता हे वारंवार आपल्याला सांगावं लागतं की आता 10 दिवसांनी, आता 15 दिवसांनी, आता 8 तारखेला, मग 15, कारण त्यांनासुद्धा आपले आमदार सांभाळायचे आहेत, त्यांनी पळू नये आणि इंटॅक्ट राहावेत बीजेपीचे आमदार, त्यामुळे हे सगळे जे आहे सांगावं लागतं, नाही तर पळापळ सुरू होते हो। येवल्यात सोने खरेदीसाठी सर्वात जुने अनुभव आणि लोकप्रियता असलेले नाव म्हणजेच मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स, विठ्ठल मंदिर समोर, पाटीलवाडा रोड, येवला।